फ्लिपकार्ट कंपनीत टीम लीडर म्हणून काम करणाऱ्या तरुणाने चक्क फ्लिपकार्ट कंपनीची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित तरुण हा ग्राहकांचा बनावट पत्ता देऊन ग्राहकांच्या पत्त्यावर वस्तू मागवत होता. त्यानंतर पत्ता न मिळवून आल्याने त्या वस्तू डिलिव्हरी बॉयकडून परत घेऊन पार्सलच्या आतील वस्तू काढून त्यात साबण किंवा इतर वस्तू ठेवत असल्याची माहिती फ्लिपकार्ट कंपनीला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी तपास केला व वाजिद शकील मोमीन या 24 वर्षीय टीम लीडरला पोलिसांनी गणसोलीमधून ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 11 ब्रँडेड मोबाईल आढळून आले. शकील मोमीन हा त्याचे साथीदार संगपाल मोरे व जयंत उगले यांच्या साथीने संबंधित गुन्हे करीत होता. या तिघांनाही कोपर खैरणे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 8,24,000 मुद्देमाल जप्त केला आहे. कोपर खैरणे पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ब्रँचचे असिस्टंट इन्स्पेक्टर निलेश येवले यांना काही दिवसापूर्वी एक माहिती मिळाली होती की फ्लिपकार्ट जी ऑनलाईन शॉपिंग कंपनी आहे या ऑनलाईन शॉपिंग कंपनीमध्ये बनावट नावानं आणि बनावट ॲड्रेस देऊन काही वस्तू मागवल्या जायच्या आणि त्या वस्तू ज्यावेळी येणार त्यांचे ऑफलोड टीमच्या ताब्यात आल्यानंतर त्या ठिकाणी ते सॉर्ट होऊन त्यांचा जो डिलिव्हरी बॉय आहे हा डिलिव्हरी बॉय हा माल देण्यासाठी त्या बनावट पत्त्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी ते मोबाईल स्विच ऑफ ठेवायचे आणि 3 वेळा डिलिव्हरी बॉय जाऊन आल्यानंतरही तो मूळ मालक मिळत नाही त्याचा फोन स्विच ऑफ आहे अशा प्रकारची माहिती प्राप्त करून घेऊन नंतर हे लोक डिलिव्हरी बॉय आणि यातील आरोपी हे एकत्र सामील असल्यामुळे ते त्या माल तो जो आहे त्या बॉक्समधला तो अत्यंत शिथापीने आणि अत्यंत चलाखीने त्यातला काढून घेत होते आणि त्याच्या जागी दुसरा काहीतरी साबण कांदे बटाटे अशा प्रकारचा माल भरून ते कंपनीकडं मूळ मालक मिळून येत नाही असं म्हणून परत पाठवत होते आणि परत गेल्यानंतर तो माल कंपनीच्या गोडाऊनमध्ये जात होता. अशा प्रकारे त्यांनी एकत्र एक टोळी बनवली आणि ह्या टोळीच्या माध्यमामधून त्यांनी आत्तापर्यंतच्या तपासामध्ये अनेक नामवंत कंपन्यांचे मोबाईल्स टॅब्स त्याचप्रमाणे घड्याळं ॲपलची घड्याळं इतर कंपन्यांची घड्याळं त्याबरोबरच काही ट्रॅव्हल बॅग चांगले इम्पोर्टेड कॅमेरेज अशा प्रकारचा 8,24,000 मुद्देमाल आरोपीकडनं रिकवर करण्यात आलेला आहे. फ्लिपकार्टचे प्रदीप कुमार उपाध्याय हे टीम लीडर आहेत यांच्या फिर्यादीवरून या बाबतीमध्ये कोपरखैरणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. 420 408 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून यामधील 3 आरोपी जे आहेत मुख्य त्याच्यामध्ये वाजिद शकील मोमीन हा घनसोलीचा राहणार आहे, दुसरा संगपाल मोरे हा डिलिव्हरी बॉय आहे यांच्या टीममधला जो ऐरोलीचा राहणार आहे आणि तिसरा जयंत महादेव उगले हा कामोठ्याचा राहणार आहे. या 3 आरोपींना अरेस्ट करण्यात आलेली आहे आणि यांची 4 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. या तिघांनी अजून काही लोकांना याच्यामध्ये सामील करून घेऊन अजून काही मुद्देमालाची चोरी केली किंवा कसे याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक श्री तिदार व त्यांचं टीम करत आहे.